नंबर एक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच या महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत. काही लोकांचा जो आहे गैरसमज आहे की पार्टी सोडली, नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच आम्ही सामील झालेलो आहोत. अनेक दिवस जे आहेत किंवा कल्पना आहे जी चर्चा चालू होती त्याच्याबद्दल आता मी काही बोलत नाही इतिहासामध्ये काय काय घडलं ते. परंतु जे आहे जो सगळ्यांनी जो आम्ही निर्णय घेतला की या राज्यामध्ये जर प्रश्न जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तर आपल्याला नुसतं भांडण करून चालणार नाही. कुठेतरी आहे आपल्याला पॉझिटिव्हली ते सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. आम्ही जो निर्णय घेतला एक नक्कीच आहे की त्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका पण केली, पण हे नाकारता येत नाही की आज अतिशय मजबूतीनं देशाचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये अतिशय सुखरूप आहे आणि ते जी जी कामं आहेत विकासाची, मग महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन किंवा जे काही अनेक प्रश्न जे आहेत त्या इतर प्रश्नावर सुद्धा निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.